तीन विद्यार्थी पास झाले, मी एक होतो, तुमचा मतलब तुलता हरता साठवले आणि नांदादेवीचे भाऊसाहेब साठवले आणि मग थोडस त्याला संजीवनी मिळाली आणि ते आपलं हायस्कूल सुरू राहिलं आणि त्याच्यामुळे तुम्ही ते हायस्कूल मध्ये शिकू शकता. नवीन संचालक आपली जी जुनी कमिटी होते सरस्वती दादा साहेबांचे वडील रघुवन्ना समजा पाटील वयस्कर मंडळी यांच्या नंतर हे त्या ठिकाणी काम करायला लागले या संस्थेमध्ये आणि तिथून पुढे थोडस सुरू झालं. मला वाटतं शिरकांचे वडील त्याचवेळी ते अध्यक्ष होते, संस्थेचे अध्यक्ष होते आणखी आपले नारायणराव आणि हे शाळा तुम्हाला त्याच फार मोठं बेनिफिट मिळालं की या गावामध्ये या शाळेमध्ये तुम्हाला शिकायला मिळालं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण या गावामध्ये राहतो त्या गावाचं जे आपल्यावरती ऋण असतं ते ऋण फेडायची संधी आपल्याला या ठिकाणी मिळत असते आणि ते आपण फेडतो. तुम्हाला सांगतो आमची गोष्ट सांगतो, आम्ही ज्यावेळेस चित्त शाळेत शिकून कॉलेजला बारामतीला गेल्यानंतर टीसे कॉलेज एक त्या परिसरामध्ये त्या टीसे कॉलेज असायचं. टीसे कॉलेजला आम्ही गेल्यानंतर आमच्या जेवणाची परिस्थिती रावणगावरून डबे द्यायचे आणि डबे कशात असायचे फडक्यामध्ये असायचे, डबे नव्हते त्यावेळेस फडक्यामध्ये असायचे हे सगळे मंडळी. हा आणि घरच्यांनी प्रत्येकाने त्याच्यावरती स्वतःच नाव लिहिलं, आमचं नाव घेतो ज्याचा डबा आहे त्याचा तुमच्या काळापासून ते आमच्या काळापासून. पण एक काय सांगतो लक्षात घ्या की गावाच्या लोकांना आपल्याबद्दल किती एक अभिमान असतो की आमच्या गावचे मुलं बारामतीला शिकतात. जर त्या एसटीमध्ये आमच्या गावातला जर माणूस आला तर ते जेवणाचे डबे न विसरता त्या मुलांच्या पर्यंत ते पोच करायचे. एक एक वेळेस एसटी हुकायची, त्यावेळेस कुणी बारामतीला येणारा माणूस असल त्यावेळेस तो ते डबल स्वतः पिशवीमध्ये घ्यायचा, एवढं मोठं पेंट करायचं डोक्यावर घ्यायचा आणि त्या परिसरामध्ये आम्ही त्या रेल्वे स्टेशनच्या समोर तिथं राहतो तर तिथं ते माणसं यायची रावणगावचे मुलं कुठं राहतात, रावणगावचे मुलं कुठं राहतात आणि मग ते आमच्या खोलीपर्यंत डबा पोहोचवायचं हे आपल्या गावातल्या लोकांचं आपल्यावरती असलेलं काय ते फार मोठ उपकार आहे. त्यासाठी तरी आपल्याला काहीतरी करायचं असत आणि म्हणून आपण जे इथपर्यंत आलो आता तुम्ही सगळेजण सगळ्यांचं ऐकलं, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी समाधानी आहात, अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि असं समाधानी राहावं कारण आपण भारत मातेचे सुपुत्र आहोत. एक ध्यानात ठेवा, भारत माता जगात फक्त भारतालाच माता म्हटलं जात, पाकिस्तानला माता म्हटलं जात नाही, अमेरिकेला माता म्हटलं जात नाही, रशियाला माता म्हटलं जात नाही, फक्त भारतालाच भारत माता म्हटलं जातं. म्हणून मी भारताच्या लोकांना भारताचा नागरिक नाही म्हणत, मी भारत मातेचा सुपुत्र म्हणतो आणि हे सुपुत्र आहात, हे तुम्ही सुपुत्र या देशाचे आहात, तुम्ही त्यांचं ऋण फेडणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून आज तुम्ही जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला हे कुठली तरी तुम्हाला आठवण आली शाळेच्या, हे माझी शाळा आहे
मी या शाळेमध्ये शिकतोय त्याचं काहीतरी माझ्यावर ऋण आहे आणि तुम्ही सगळेजण एकत्र यावात, प्रत्येकाचे एकमेकांचे विचार एकमेकांनी जाणून घ्यावेत, तुझं कसं चाललंय, तुझं कसं चाललंय, तुझं कसं चाललंय हे आपल्याला कळावं असा कार्यक्रम घेतल्यानंतर माणसाला एक मोठा समाधान, आत्मिक समाधान, आनंद मिळतो. असे कार्यक्रम नेहमी घेत जावे. अरे मी तर म्हणतो प्रत्येकाने असा एक ग्रुप करावा की महिना दोन महिने चार महिने काय असतं द्यावे, सर्वांनी एकत्र यावं, प्रत्येकाची विचारपूस करावी, विचारपूस करून कुणाचं काय कुणाचं काय कुणाला अडचण आहे त्याच्यातून कसा मार्ग निघत हे आपण एकमेकांना समजून जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता यातल्या पर्यंत बघायच्या ऍक्टरने सांगितलं की पण आपण आजोबापर्यंत गेलेलो आहोत. बघा आपण आजोबापर्यंत गेलेलो आहोत, आपण आता मधली भूमिका पार पाडणार आहे. आपल्या मागे एक पिढी आहे, आपल्या पुढे एक पिढी आहे, आपण मध्ये आहोत. सांगायची वेळ आलेली आहे की आपण मध्ये आहोत. मागण्यांचा विचार आपण केला पाहिजे की जे आपले नातवंड आहेत, जे आपली मुलं आहेत, त्यांचा आपण विचार केला पाहिजे. तुझा खर्चा नाही, शाळेत गेलताच का, जेवणाच का, काय झालंच का. त्याच पद्धतीने आपल्या पुढची पिढी आहे, आपले वडील आहेत, आपली आई आहे, आपले आजोबा असतील, त्यांना सुद्धा आपण चौकशी केली पाहिजे की का बाबा गोळी घेतली का, तुमचं जेवण झालं का, तब्येत बरोबर आहे का. या पोझिशन मध्ये आपण आता सध्या आहोत. आपण सर्व साधारणतः 40 आसपास सहज असणार आहे, 38 पर्यंत आपण आहोत आणि 38-40 दरम्यान आपण आता मध्यस्थाची भूमिका घेतली पाहिजे. आपण मागच्यांचाही विचार केला पाहिजे, पुढच्यांची बी चौकशी केली पाहिजे. आज फार परिस्थिती वाईट आहे. मध्ये मी पेपरला एक वाचलं की दोन एका ग्रस्ताचे मुलगा आणि सोन अमेरिकेत कोणतरी सर्वेतला होते आणि ते इथं आले. इथं आल्यानंतर त्याने वडिलांना सांगितलं पुण्यामध्ये आपला मस्त वाडा आहे, आपण हा वाडा विकू, याचे आपल्याला भरपूर पैसे येतात आणि हे पैसे घेऊन आपण अमेरिकेत जाऊ, तिथं तुम्ही अगदी आनंदी राहा, मस्त पैकी तुम्ही इथलं पुढचं जेवण आनंदामध्ये आमच्या बरोबर राहा. त्यांचा त्याला नकार होता, परंतु त्यांनी त्याला इतकं भरवलं इतकं भरवलं की तो वाडा विकायला त्यांना भाग पाडत. सत्य घटना ही, तो वाडा विकायला भाग पाडत. वाडा विकला, कोट्यवधी रुपये आले, पैशाची बॅग भरली. झालं म्हणजे आपल्याला आता अमेरिकेला जायचं, आपण विमानाची तिकीट बुक केलेली आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. त्यांना विमानतळावरती नेलं, एका रूम मध्ये बसवलं. एका रूम मध्ये बसवल्यानंतर तिथं ते म्हणले आम्ही आलो बाहेरून. बाहेर गेले, बाहेर गेल्यानंतर त्यांचं विमान आलं, ते विमानामध्ये बसले, अमेरिकेला निघून गेले. बघा आई वडिलांना तिथे ठेवलं. तास दोन तास झालं त्यांनी बघितलं अजून मुलगा आलेला नाही. मग त्यांनी चौकशी केली असं असं विमान जाणारा कधी सुटणार आहे किंवा कधी जाणार आहे. त्यावेळी तिथल्या प्रशासनाने त्यांना सांगितलं ते विमान गेलं. मग ते चौकशी केलं, विमान गेलं, मुलगा आणि सून निघून गेले. वृद्ध आई वडिलांना तिथंच ठेवलं. ते सध्या वृद्ध आश्रमामध्ये दिवस काढतात आणि कुठलं जरी विमान आलं तरी विमानाकडे बघतात आणि आता आमचा मुलगा येईल. तो गेला, तो कायमचा गेला, त्याचा कुठलाही ठाव ठिकाणा लागलं नाही. म्हणून आपण स्वतः या मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये आहोत. पुढच्यांची चौकशी केली पाहिजे, मागच्यांना सांगितलं पाहिजे तू काय कर, तू कसं कर. आपण आपले आदर्श झालं पाहिजे, आपल्या मुलांचा आदर्श आपल्यातून निर्माण झाला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि आपण काम करताना हे जे काम आहे हे आपण अगदी उच्च लेवलने केलं पाहिजे. तुम्ही मर्यादित क्षेत्र धरा, विस्तृत क्षेत्र धरू नका, मर्यादित क्षेत्र धरा, पण त्याच्यामध्ये अमर्याद काम करा. अमर्याद काम केल्यानंतर त्याची दखल कुठेतरी घ्यायची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आज ज्या उंबरठ्यावरती आहात ते उंबरठा तुमचे जे उद्देशन आहे त्या तुमची भूमिका हे मार्गदर्शकाची असली पाहिजे. मार्गदर्शन करा, सर्वांना एकमेकांना सहकार्य करा, कुणी अडचणीत असेल त्याला मदत करा,
आणि त्याच्यातून मार्ग काढा आणि सगळ्यांनी समाधाने आणि आनंदी जीवन जगा. सगळ्यात महत्वाचं आनंद, समाधान आणि आनंद याने माणसाचं आयुष्य वाढतं आणि हे माणसाच्या मनावर अवलंबून. एकच पंत सांगतो, तुमचं मन जसा विचार करत तसे तुम्ही कृती करता. तुमच्या विचारावर तुमचं मन असत, मन विचार आणि कृती आणि त्याच्यावर तुमचं शरीर. बघा तुम्ही, तुमचं मन जसं तुम्हाला सांगत तसा विचार तुम्ही करता आणि जसं विचार तुम्ही करता तसं तुम्ही वागता आणि त्याच्यावरती तुमचं आरोग्य असत. विचारावर आरोग्य हे नेहमी आणि कायम लक्षात ठेवा आणि जीवन सुखी होईल, आनंदी होईल याप्रमाणे तुम्ही जीवन जगा. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि